आप देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। की आमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्ही दरवर्षी या ठिकाणी सालावा क्रमाने या ठिकाणी दसरा मेळावा करत असतो, त्याच्यामुळे परवानगीचा अधिकार हा आमचाच आहे आणि कोर्टाने त्यांचं म्हणणं यासाठी ग्राह्य धरलं की या आधीची मालेगाव महानगरपालिकेसाठी आपला मुंबई महानगरपालिकेकडे जो काही अर्ज मागच्या वर्षी दिलेला होता तो अर्ज आणि या वर्षाचा अर्ज, मागच्या वर्षी ज्यांनी अर्ज दिला त्यांना ज्या वर्षी परवानगी देण्यात यावी हा कोर्टाने हा मुद्दा त्या ठिकाणी उचलून धरला आणि उद्धव साहेबांची शिवसेना यांना त्या ठिकाणी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांना त्या ठिकाणी परवानगी देण्यात आली। आता इथे जर त्यांचा 25 जानेवारीला जर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने मालेगाव महानगरपालिका आयुक्तांकडे परवानगीचा अर्ज दिलेला होता तर मग एकाच दिवशी म्हणजे आम्हालाही परवानगी जी नाकारली गेली, आम्हाला जी परवानगी नाकारली गेली ती 14 तारखेला आणि त्यांना परवानगी दिली गेली ती पण 14 तारखेला। मग तुम्ही आमचा अर्ज जर उशिरा आलेला होता मग तुम्ही इतका वेळ घेण्याचं काय कारण, आणि त्यांचा इतका आधी आला होता मग त्यांच्यासाठी पण इतका वेळेचा अपयोग करण्याचं काय कारण। तुम्ही 25 चा अर्ज आला, तुम्ही 2-3 दिवसांमध्ये त्यांना परवानगी देऊन टाकायला हवी। याच्या मागचा उद्देश असा होता की आम्हाला न्याय मागायला कुठेही जागा असायला नको आणि व्हायचा तोच परिणाम झाला। आम्ही 15 तारखेला या ठिकाणी माननीय मालेगाव कोर्टाकडे आमची व्यथा त्या ठिकाणी मांडली, आम्ही दावा दाखल केला, याचिका दाखल केली आणि ती याचिका सन्माननीय कोर्टाने दाखल करून घेतली आणि त्यावर आज आम्हाला तर उद्या शिवजयंती जन्मोत्सव आम्हाला मोठ्या धुमधडाक्यात त्या ठिकाणी साजरा करायचा होता, परंतु वेळेअभावी ते जी काही कोर्टाची प्रोसेस असते ती आपल्याला सन्माननीय वकील साहेब प्रदीपजी मर्चंट या ठिकाणी उपस्थित झालेले ते कायद्याच्या भाषेमध्ये ते तुम्हाला सर्व माहिती देतीलच। दरम्यान सांगायचा उद्देश हाच आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि असं असून जर कोणी वरतोंड करून या ठिकाणी सत्तेचा गैरवापर झालेला आहे आणि जे काही उद्या शिवतीर्थावर होणार आहे ते काही जे एकता मंडळ मनोभाव त्या ठिकाणी करत होतं तर ते तिथं नसणार, तिथं फक्त निव्वळ छत्रपतींच्या नावाने राजकारण करून तो तिथं महाराजांना साथ चढवला जाणार नाही तर तिथं मास दाखवला जाणार आणि बोलावं कोणी। आज मुद्दा अंगाशी आल्यानंतर कुठेतरी लगेच आपल्या बगल वच्चांना पुढे करायचं आणि त्यांच्या तोंड वधून घ्यायचं की इथं साहेबांचा काही संबंध नाही, संबंध कसा, तुझी लायकी तरी काय, तू तुकडे फेकल्यावर जगणारा तू कधीतरी पुढे गेलं म्हणून तुला कधीतरी चान्स मिळतो आणि जेवढं शिकवलं तेवढंच बोलतो आणि फळ काढतो, पत्रकारांना तुला उत्तर देता येत नाही, तू आम्हाला शिकवणार, आमच्या मंडळाची आणि मंडळाच्या सदस्यांची बापाची बापूती आहे का म्हणून तू आम्हाला म्हणणार, तुझ्या बापाचं काय, तू आदोय हिरेंना जे काही कॉलेज ग्राउंडचा जो काही महाशिवपुराण कथेसाठीचा परवानगीचा जो काही विषय होता संस्थेकडे तुम्ही अर्ज केले, अर्ज त्यांच्या बापाचा नाही तर मग तुम्ही त्यांच्याकडे अर्जच कशाला केला, तुमच्याकडे त्याचा बाप कोणी जसे असतात त्याच्याकडे गेले असतात, अर्ज केला म्हणजे ते बापच होते त्यांना ते अधिकार होते म्हणून तुम्ही त्यांच्याकडे अर्ज केला आणि त्यांनी नाकारण्याचं कारण काय दिलेलं होतं की हे हा विषय आहे न्याय प्रविष्ट आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही। मग त्यांनी जर परवानगी न घेताही त्या ठिकाणी कार्यक्रम केला तर संस्था काय ठिकाणी त्यांना काय अडवायला गेली का, आणि तू बाप काढतो ज्यांनी काढायला पाहिजे एक वेळ आपण समजू शकतो पण तुला कुठला अधिकार आहे, जर तू बाप काढतो तुझ्या बापाला त्या ठिकाणी त्या संस्थेने तुला पहिल्यांदा त्या ठिकाणी तुझ्या बापाला रोजगार दिला, तू ज्या वेळेस इंजिनिअर म्हणून बाहेर पडला तर तुला महालक्ष्मी ऑटोमध्ये त्याच जे काही प्रशांतदादा हिरे यांच्या मालकीचं जे काही महालक्ष्मी ऑटो होतं त्या ठिकाणी तुला पहिला जॉब दिला, म्हणजे बोलावं कोणी, किती बोलावं, तुला पगार किती, तू बोलतो किती। आणि कुठल्या विषयावर बोलताय, तुमचं या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं तुमचं काही कार्य नाही, या मालेगाव शहरात ज्या ज्या वेळेस काही युद्ध आले असेल त्यावेळेस तरी तुम्ही कधी ग्राउंडवर दिसला नाही, कुठलाही विषय असू दे। आणि असं असताना तुम्ही अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे, मान्य करा ना, अरे चोरी केली आहे गुन्हा केला आहे तर चूप असा होतंय ना तुमचं, आम्ही कायद्याने न्याय मागण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय
आणि त्याच्यावर जर तुम्ही वरून असं काही दाखवण्याचा प्रयत्न कराल तर ते ऐकून घेण्यासाठी एकता मंडळ आणि सुनील गायकवाड अजिबात तयार होणार नाही. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, ही लढाई शिवजयंती जरी उद्या तुम्ही साजरी करून घेतली, आज आम्ही कोर्टात हा जो दावा दाखल केला 23 तारीख जरी असेल तर आम्ही याच्या निकालापर्यंत लढू. इथं आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पुढच्या कोर्टात जाऊ. परंतु हा प्रकार आज तुम्ही एकता मंडळ बद्दल करता आम्हाला माहिती आहे आणि संपूर्ण शहराला सुद्धा माहित झालेले काही दिवसांमध्ये की का होत आहे की जे काही करणार या मालेगाव शहरात आम्हीच करणार, बाकी कोणाला करू देणार नाही. आज एकता मंडळ याच्यासाठी या सर्व मंडळांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतं. आज दुसरा कुठला एखादा मंडळ एक मोठा कार्यक्रम उपक्रम घेतला, आज तुमचं संगमेश्वरमध्ये पहिल्याच वर्षी आज शिवविवाहाचा कार्यक्रम होतोय, त्याला चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून कदाचित पुढच्या वर्षी तो कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न होईल. म्हणून ही लढाई याच्यासाठी लढायची आहे की याच्यापुढे कुठल्याही मंडळावर कुठल्याही संस्था संघटनेवर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनाने आम्हाला एकता मंडळाला ही लढाई लढायची. त्या आठवड्यामध्ये मनोज जगताप ज्या वेळेस यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर मनोज जगताप हा मूळच्या शिवसेनेतच राहिला. नंतर तो युवा सेनेचा या ठिकाणी महानगर प्रमुख झाला, तालुका प्रमुख झाला आणि त्याच्यावर हल्ला करून त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये परत त्या ठिकाणी तुम्ही त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. ही प्रवृत्ती कुठली आहे? आता आम्ही आज जवळपास 35 वर्षेपूर्वी या मालेगाव शहरामध्ये सक्रिय राजकारणात आहोत. अनेक कार्यकर्ते आमचं म्हणणं किंवा आमच्या काही गोष्टी त्यांना पटल्या नाही सोडून गेले. आज आमचे 10-15% कार्यकर्ते आज तुमच्या बरोबर आहेत. आम्ही त्यांच्यावर कधी हल्ला केला का? त्याला विचार नाही पटला काही कारणाने किंवा त्याला जे माझ्याकडनं काढायचं असेल ते त्याला जमलं नसेल, म्हणून त्याला जे तुमच्याकडे शक्य झालं तो तुमच्याकडे आला. म्हणून ही जी काही प्रवृत्ती आज या मालेगाव शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये फोफावते हिलाही कुठेतरी जेरबंद घालता यावं यासाठी एकता मंडळ या ठिकाणी ही लढाई लढत आहे. हा एकता मंडळ शिवजयंती जन्मोत्सव याला परवानगी नाकारणं आता याच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. जी हक्काच्या या ठिकाणी या मालेगाव तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेची जी हक्काची पायमल्ली होते आहे याला कुठेतरी विरोध करण्यासाठी आम्ही लढाई लढतो. आणि या लढाईमध्ये लढत असताना जर कोणी आमचा बाप काढत असेल तर योग्य वेळ येऊ द्या, आम्ही मग काय काय काढतो ते तुम्ही बघा. तुम्ही असं समजू नका. आणि तुम्हाला अनेक उदाहरणं या मालेगाव शहरामध्ये तुम्ही आपण बरोबर राजकारण करतोय अनेक उदाहरणं तुम्हाला घालून दिली. तुम्ही ज्या ज्या वेळेत प्रेमाने वागवलं त्या त्यावेळेस तुम्हाला साथ दिलेली आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही माया सरकवून आमच्यावर चाल करून आणायचा प्रयत्न केला तो हल्ला सुद्धा आम्ही तितक्याच ताकदीने परतून लावलेला आहे. तुमचं इतर ठिकाणी कुठे भागून गेला असेल परंतु सटाला नाका आणि एकता मंडळ आणि सुनील गायकवाडच्या बाबतीत जर ही भावना तुमच्या डोक्यात असेल मला कळाले. तुमचाही किल्ला काय असा अभेद्य राहिलेला नाही की तुमच्या किचनमध्ये काय गोष्टी घडतात या सुद्धा आम्हाला कळतात. तुम्ही काय 8-10 लोकांची बैठक घेऊन जे काही गुर्मीची भाषा केलेली आहे की आता कोणाला सोडायचं नाही, सत्तेचा काय ताकद असते, सत्तेची काय ताकद असते हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करण्याचा जो निश्चय केलेला आहे निश्चितपणे दाखवा. तुमचा सत्तेचा मास त्याच दिवशीने उतरून दाखवला तर नाव बदलून घे. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही लोकशाही मार्गाने जा, तुमच्या काय चुका असतील त्या सुधारवण्याचा प्रयत्न करा. परंतु अशा पद्धतीने कोणाचे हक्क डावलून कोणाचे अधिकार डावलून जर तुम्ही इथं कोणाला दाबण्याचा आणि दहशत निर्माण करून असे प्रकार जर तुम्ही करत असाल तर निश्चितपणे एक दिवस असा उगवेल की ज्या तुमच्या पदाला जे शोभायला नको अशी घटना सुद्धा घडू शकते. शेवटी एक मर्यादा असतात, सहनशीलतेच्याही मर्यादा असतात. तुम्ही अनेक गोष्टींमध्ये त्रास देत आहेत, आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही त्रास देत आहेत, आमच्या त्या ठिकाणी तुम्ही अधिकार मारले, निधीच्या संदर्भातले अधिकार तुम्ही आमचे मारले आहेत, आम्ही काही बोलत नाही. परंतु ज्यावेळेस या मालेगावचा सांस्कृतिक वारसा जपणारा एकता मंडळाला तुम्ही अशा पद्धतीने जर हे करत असाल तर याचं फळ तुम्हाला निश्चित भोगावं लागेल. मी त्या दिवशी बोललोय छत्रपती शिवाजी महाराज हे काही एक वीर योद्धा नव्हते, ते एक दैवी पुरुष होते. आपण त्यांना एक अवतार मानतो, भगवंताचा अवतार मानतो आणि त्यांना तुम्ही राजकारणात ओढलेलं आहे. देव तुम्हाला कदापि माफ करणार नाही हे लक्षात ठेवा. आज आम्ही ताकदीने कमजोर आहोत पण ज्या दिवशी असं नाही की तुम्ही काही सत्तेत अमर पाटा घेऊन या ठिकाणी जन्माला आलेले आहेत आणि मरेपर्यंत तुम्ही सत्तेत असणार. एक ना एक दिवस सत्ता येते जाते आणि
एका मी माझ्या याच्यात मी सांगितलं की ज्या पदावर तुम्ही आहात त्या पदाला सोबेशी त्या पदाची एक गरिमा आहे. पालकमंत्री म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचे तुम्ही एका पद्धतीने पालक आहात. पालक याचा अर्थ तुम्ही बाप समजू नका. तुम्ही बाप नाही झालात आमचे. आणि त्या बापाच्या याच्यामध्ये जर तुम्ही जर बाप काढत असाल तर निश्चितपणे तुमचा बाप काढायला फार काळ वेळ लागणार नाही.